दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिल्लोडमध्ये सभा होतीये आणि तिथेच खोतकरांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करावा असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं माझी प्रामाणिक भावना आहे अर्जुनरावजींना सल्ला आहे का अर्जुनरावजीने आता याच्यापुढं निर्णय पुढे ढकलू नाही हा अंतिम निर्णय एकतीस तारखेला एक, एक वाजता सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाची एक विराट सभा सिल्लोडला होणार आहे आणि सिल्लोड आणि जालना आम्ही दोन्हीही एकच लोकसभेमध्ये असल्याकारणाने बऱ्यापैकी अर्जुनरावला मानणारी मंडळी त्या ठिकाणी राहणार आहेत त्याचं आता लोकसभेवरती दोघांनीही दावा केलेला आहे दानवे पण म्हणतायत तुमचे मित्र खोतकर पण म्हणतायत तुम्ही कुठल्या बाजूने आहात तुम्ही कुठल्या बाजूने शिष्टाई करणार मी एकनाथ शिंदे साहेबाच्या बाजूने आहे आणि अर्जुन रावाचा वकील आहे वकिली करण्यासाठी वकिली करण्यासाठी जी मित्रपणा असतो माझे पारिवारिक संबंध आहे मी शेवटी काही झालं तरी वकील अर्जुनरावची करणारच त्याच्यामध्ये कुठेही ती मात्र शंका नाही अर्जुनरावचा आयुष्य अर्जुनरावचा भविष्य अर्जुनरावचा राजकीय ऐका ना तुम्ही राजकारणाचा राज कुठेही नुकसान होणार नाही याची दक्षता एकनाथ शिंदे साहेब घेतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट